सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। महाराष्ट्र खड्डे मुक्त करू असं सरकारने सांगितलं होतं, मात्र अजूनही रस्त्यांवर मिठाले खड्डे पडलेले पाहायला मिळतात। सरकारला जाग आणण्यासाठी खड्ड्यात सेल्फी ही काढली, मात्र सरकारला जाग आली नाही, त्यामुळे आज टायर ठोको आंदोलन करण्यात आलंय। शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत करावी, शेतीमालाला हमी भाव मिळाला नाही, बोर्ड अळीची रक्कम अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये म्हणून पवार साहेब कृषी मंत्री असताना 24 तासात शेतकऱ्यांना मदत करण्यात यायची, मात्र आता सरकारने अंत न पाहता तातडीची मदत शेतकऱ्यांना करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यापुढे शांततेने आंदोलन करण्यात येणार असल्याचे ही सुळे यांनी सांगितले। देणार नाही।